शिक्षणावरची स्थिती काय आहे ते जोहाना म्हणते. जैसे थोड़ी देर पहले रवि जी ने भी कहा कि एजुकेशन में एजुकेशन के एलोकेशन में कमी दिखाई दी है. तो टोटल जो ये स्कूल एजुकेशन की बात हम कर रहे हैं, स्कूल हम स्कूल एजुकेशन की ही बात कर रहे हैं, यहाँ पे हायर एजुकेशन को नहीं लिया गया है. तो टोटल एलोकेशन जो इस साल स्कूल एजुकेशन के लिए है वो 68,000. तो पिछले साल से अगर देखा जाए तो बजट जो है एक्चुअल जो स्पेंड किया है और इस बार जो एलोकेट किया है उसमें थोड़ी सी कमी नज़र आ रही है कहीं ना कहीं. जो ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एजुकेशन हुआ है उसमें हम जो एनरोलमेंट को देख रहे हैं तो प्राइमरी एजुकेशन में एनरोलमेंट 17-18 में 159.1 लाख हुआ था और 2018 और 19 में 157.4. और सेकेंडरी एंड हायर एजुकेशन में भी 17-18 में 66.5 और 18-19 में 66.1. बेसिकली ये कि एनरोलमेंट जो लगातार जो है वो कम नज़र आ रहा है क्योंकि एक्सेसिबिलिटी जो है वो कम हो गई है. इस साल जो है प्राइमरी एजुकेशन के लिए 31,000 करोड़ एलोकेट किए गए हैं और सेकेंडरी एजुकेशन के लिए 24,000 करोड़ जो है वो एलोकेट किए गए हैं. समग्र शिक्षा अभियान में जो है पैसे बढ़ाए गए हैं इस बार. टोटल एलोकेशन 296 करोड़ है. समग्र शिक्षा अभियान के बढ़ोतरी की अगर हम बात करें कि आंकड़ा बड़ा नजर आता है लेकिन किसके लिए बढ़ाई गई है, यहाँ पर सबसे बड़ा मुद्दा यही है कि क्वालिटी ऑफ एजुकेशन के लिए बढ़ाई गई है या इंफ्रास्ट्रक्चर सैलरीज या इन सब के ऊपर बढ़ाई गई है. तो जो एजुकेशन का बजट आप अगर देखें तो फोकस जो है वो क्वालिटी ऑफ एजुकेशन स्पेशली प्राइमरी में बढ़ाने की बात कहीं पर नहीं की गई है. सिर्फ जो इंफ्रास्ट्रक्चर है और मैनेजमेंट के तौर पर ज्यादा फोकस वहां किया गया है. दूसरा यहाँ पर एक मुद्दा जो है कि स्कूल न्यूट्रिशन का जो बजट है उसमें 66 करोड़ का जो है रिडक्शन नजर आ रहा है. और स्कूल एजुकेशन में फिलहाल महाराष्ट्र स्टेट में सबसे बड़ा जो मुद्दा हमारे सामने आज है वो प्राइवेटाइजेशन पर है. तो ग्रांट्स टू प्राइवेट प्राइमरी स्कूल्स को भी इंक्रीज किया है 44 करोड़ पिछले इस साल 53 करोड़ इंक्रीज किया है. और नॉन गवर्नमेंटल सेकेंडरी स्कूल को भी इंक्रीज किया है क्योंकि बेसिकली ये जो पूरा एक इंटरनेशनल स्कूल्स गवर्नमेंट इंटरनेशनल गवर्नमेंट स्कूल्स लाना मॉडल स्कूल्स, तो ये पूरा जो पूरा रुझान जो है वो प्राइवेटाइजेशन की ओर है और जो उसी उस क्षेत्र में पैसे जो है वो ज्यादा दिए गए हैं ताकि प्राइवेटाइजेशन को बढ़ाया जाए. दूसरा जो अंडरस्पेंडिंग की जो मुख्य बात है, अंडरस्पेंडिंग की बात अगर हम देखें तो ज्यादा अंडरस्पेंड फंड्स जो है वो ओपन मेरिट स्कॉलरशिप्स पे कम अंडरस्पेंड हुआ है, नेशनल स्कॉलरशिप्स पे कम स्पेंड हुआ है, सैलरीज ऑफ एम्प्लॉयमेंट डायट जो में जो डायट के ऊपर डायट में जो एजुकेशन डायट इंस्टीट्यूट डिस्ट्रिक्ट इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशनल ट्रेनिंग है उस पर कम खर्च किया गया है. ग्रांटिंग एड टू लोकल बॉडीज फॉर सेकेंडरी एजुकेशन स्टेट एडल्ट एजुकेशन, इन सब में अंडर स्पेंडिंग का कहीं ना कहीं हमें नजर आ रहा है. सो वैसे जब मुख्य मुद्दा अगर हम शिक्षण के क्षेत्र में देखे जाए तो दो तीन चीजें हैं. एक है अटेंडेंस अलाउंस फॉर गर्ल्स, उसके लिए भी एलोकेशन ये अनाउंस किया गया था महाराष्ट्र गवर्नमेंट के द्वारा, पर इस साल उसमें कोई एलोकेशन नजर नहीं आ रहा है. और पिछले साल भी जो हुआ था वो क्या बच्चों के खाते में गया है, पेरेंट्स को इसके बारे में पता है या नहीं पता है, ये चीजें भी कहीं भी स्पष्ट नजर नहीं आ रही है. दूसरा एक जो है ट्रांसपोर्टेशन की जो बात है, स्कूल ये कहा गया था पिछली बार कि बच्चे ताकि स्कूल जा सके तो ट्रांसपोर्टेशन में ट्रांसपोर्टेशन प्रोवाइड किया जाएगा, लेकिन एलोकेशन में कहीं भी वो पैसा नजर नहीं आ रहा है कि ट्रांसपोर्टेशन के लिए पैसा दिया गया है या नहीं दिया गया है. ये मतलब फिलहाल इतना क्लैरिटी से नजर नहीं आ रहा है.
सो बेसिकली अगर हम मांगों की बात करें तो मांग में तो यही है कि जो प्राइवेटाइजेशन की तरफ जो पूरा रुझान है वो रुझान को किस तरीके से और क्वालिटी ऑफ एजुकेशन की तरफ वो रुझान बढ़े इसकी एक ये होनी चाहिए. तो दूसरी बात ये है कि टीचर्स एजुकेशन के ऊपर जो खर्चा है वो भी कहीं ना कहीं बढ़ाना चाहिए ताकि एटलीस्ट टीचर्स एजुकेशन के ऊपर खर्च हो तो क्वालिटी ऑफ एजुकेशन पर कहीं ना कहीं वो नजर आए. तो ये कुछ है और कुछ हेमांगी जोड़ेंगी. दोन तीन मुद्दे हायलाइट करायचे जोहाना बोलली त्याला फक्त जोडून. तुम्हाला माहिती असेल की इंटरनॅशनल स्कूलचं बोर्ड बंद केलं पण यावर्षी तसं बघतोय तर आम्ही ॲलोकेशन 4,000 कोटी असं आत्ताच्या बजेटमध्ये ते ॲलोकेशन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे कळत नाही आहे की हा घोषणा तर झाली की इंटरनॅशनलचं बोर्ड बंद करायचं आणि दुसरीकडे मात्र ॲलोकेट केलेले पैसे. म्हणजे इंटरनॅशनल बोर्डला विरोध एवढ्यासाठी होता की एकतर इंटरनॅशनलची व्याख्या आहे याच्याबद्दल खूपच सारे प्रश्न होते. जे शाळांमध्ये प्रत्यक्षात दिलं जात होतं ते इंटरनॅशनल दर्जाचं होतं याच्याबद्दल खूप सारा गोपनीयता होती. कुठल्याच समाजातल्या घटकाला ते माहीत नव्हतं की नक्की तिथे काय सुरू आहे. मग हे इंटरनॅशनल काय म्हणजे मग नुसतं अभ्यासक्रम इंटरनॅशनल आहे का तुमचे हेतूसुद्धा इंटरनॅशनली जाण्याचे आहेत हे सगळ्यांवरतीच प्रश्नचिन्ह होते. त्याच्यामुळे त्याला खूप विरोध केला गेला आणि ह्या सरकारने ते इंटरनॅशनल बोर्ड बंद केलं. पण ह्या इथे मात्र दिसताना असं दिसतं की 4 कोटी त्याची तरतूद केलेली आहे. आत्ताचं सुद्धा म्हणणं आहे की आत्ताच्या सरकारचं सुद्धा म्हणणं आहे की आपल्याला इंटरनॅशनल दर्जाच्या शाळा सर्व करायच्या आहेत. सर्व जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा सरकारी शाळा आहेत ते इंटरनॅशनल दर्जाच्या करायच्या आहेत. हेतू फारच चांगला आहे खरं तर किंबहुना तेच आमचं म्हणणं की सर्व शाळा एका लेवलला आल्या पाहिजे. पण तरी देखील मग 4,000 कोटींमध्ये हे कसं काय सर्व शाळांचं होणार आहे हा दुसरा प्रश्न मग त्यातून जन्माला येतो की सॉरी 4 कोटींमध्ये हे सर्व शाळांचं कसं होणार आहे हा दुसरा प्रश्न त्यातून जन्माला येतो. त्यामुळे ह्याच्याकडे जरा थोडं लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने पण थोडासा खुलासा केला की हे नक्की काय इंटरनॅशनल म्हणजे नेमकं काय कल्पना आहे ही जर खुलासा केली आणि ती सर्व शाळांपर्यंत 4 कोटींमध्ये कशी पोहोचवणार हा जर खुलासा केला तर ते जास्त बरं होईल. दुसरं ह्याच्यातनं असं दिसतंय की बालवाडी जी जोडायची होती खरं म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण जोडावं शालेय शिक्षणाला ही खूप जुनी मागणी आणि त्याच्याशिवाय शिक्षणाचा अधिकार पूर्ण पण होणार नाही. त्याच्यामुळे बालवाड्या जोडा किंवा अंगणवाडीचं शिक्षण ह्याच्यासाठी जोडा असं अशी खूप वर्षांपासूनची मागणी आहे. गेल्या वर्षाच्या NEP जो आला होता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आली होती त्याचा ड्राफ्ट जो आला होता त्याच्यामध्ये ती जो 400 पानी ड्राफ्ट होता त्याच्यामध्ये ते म्हटलं पण होतं की सरकार ही जबाबदारी घेईल. नंतरच्या ड्राफ्टमध्ये मात्र ही जबाबदारीची भाषा कमी झाली आणि ती कदाचित म्हणजे जी कायद्यामध्ये भाषा वापरली तीच परत पॉलिसीमध्ये भाषा वापरली. पण हे जरी हेतू म्हणजे जरी सरकारला त्या केंद्र सरकारने जरी असं म्हटलं असलं तरी ह्याच्यामध्ये प्रत्यक्षात असं दिसतंय की महाराष्ट्र सरकारने पण ती जबाबदारी घेतली नाही. केवळ 1,000 रुपये त्याच्यासाठी दिलेले त्याचा अर्थ त्यातली सगळी तरतूद काढून घेतली आहे. याचा अर्थ ह्याच्या पुढे म्हणजे ह्या आर्थिक वर्षामध्ये एकही बालवाडी प्राथमिक शाळेला जोडली जाणार नाही असा त्याचा सरळ सरळ अर्थ निघतो. त्याच्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण खूप मागे गेलेलं आहे असं ह्याच्यातनं दिसते. किंवा तो फोकस नाही असं ह्याच्यामध्ये दिसतं. तिसरी एक गोष्ट फक्त मी एक शेवटचीच गोष्ट नमूद करते. तिसरी गोष्ट अशी दिसते की न्यूट्रिशन प्रोग्राम जो आहे तर त्या न्यूट्रिशन प्रोग्राम सर्व सरकारी शाळांमध्ये जातो असं जर गृहीत धरलं तर महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदा नगर परिषदा अशा ठिकाणी जायला हवा. तर ह्याच्यामध्ये दिसताना असं दिसतंय की महानगरपालिका आणि नगर परिषदा यांच्यामधला पूर्ण तरतूद काढून घेतली आहे स्कूल न्यूट्रिशन प्रोग्रामची. मात्र ह्या व्यतिरिक्त जे आहेत म्हणजे लोकल बॉडी ज्या आहेत जिल्हा परिषद वगैरे या क्षेत्रामध्ये मात्र त्यांनी थोडीशी इन्क्रीज 550 कोटी अशी म्हणजे 50 कोटीने मागच्या रिवाईज एस्टिमेटपेक्षा 50 कोटींनी जास्त अशी तरतूद केली आहे. खरं म्हणजे आता स्कूल न्यूट्रिशन प्रोग्राम म्हणजे हा मिड डे मील प्रोग्राम आहे असं जर ह्याच्यामध्ये धरलं तर मिड डे मील हा पूर्णपणे अधिकारच आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या मुलांचा तो अधिकार आहे. त्याच्यामुळे ती तरतूद का काढून घेतली हा त्याच्यातला मग उपस्थित होतो की हा दुजाभाव का केलाय की नगर परिषद आणि महानगरपालिका यांना न देता ती इतर ठिकाणी दिली हा दुजाभाव का दिसतो. त्याच्यामुळे मागण्यांमध्ये मी जोहानाशी असं जोडेन की प्री प्रायमरीचा विचार तर झालाच पाहिजे. म्हणजे आता जर खरोखरच प्रोग्रेसिव्ह स्टेट आपण असं म्हणत असू आणि इतक्या आर्थिक वाढीचं आणि खूप साऱ्या मेट्रो आणि ह्याचा विकासाच्या गोष्टी करत असू तर विकासाचं हे जे निकष आहे की प्री प्रायमरीपासून तुम्ही मोफत शिक्षण उपलब्ध करा तर ती मात्र मागणी अजून आमची जोरकस होते. दुसरी गोष्ट अशी की
शिक्षकांच्या संशोधनावरती पूर्वी पैसे दिले जायचे, शिक्षकांना 3,000-5,000 अशी अनुदानं दिली जायची संशोधनावरती, ते गेल्या काही वर्षांपासून बंद झाले. त्याच्यामुळे संशोधनावरती आता काहीच खर्चाची तरतूद कुठेच दिसत नाही, म्हणजे ह्या बजेट हेडमध्ये पण दिसत नाही. आणि ती शिक्षकांच्या प्रत्यक्ष शाळांमध्ये काही त्यांना अनुदानं मिळतात का, तर त्याच्यामध्ये पण ती दिसत नाही. आणि जोपर्यंत संशोधनं होत नाहीत, म्हणजे हे खूप कॉन्ट्राडिक्टरी होतं की संशोधनं नाहीयेत आणि आपण म्हणतोय की आंतरराष्ट्रीय दर्जा गाठायचा आहे आपल्याला, म्हणजे विदाऊट संशोधन हा आंतरराष्ट्रीय दर्जा कसा गाठणार हो. त्याच्यामुळे संशोधनांवरती हा खर्च होणं, शिक्षक त्यांच्या पातळीवरती कृती संशोधन करतात, छोटी संशोधन करतात. माझ्या शाळेमध्ये काय घडतं आणि काय, म्हणजे एखादा परिवारातलं मूल मागे राहत असेल तर ते का मागे राहता, याला एक रिसर्च केला जातो जो डाएटच्या मार्गदर्शनाखाली होतो. तर अशी संशोधनं पूर्वी व्हायची, त्याची पुस्तिका पण निघाल्यात की ज्या डाएट्समध्ये उपलब्ध आहेत, पण ते आता मात्र या संशोधनांवरती काहीच खर्च केला जात नाही, कुठलंच अनुदान शिक्षकांना दिलं जात नाही. तिसरी आणि एक शेवटची मागणी, ते म्हणजे सेकंडरी एज्युकेशनचं ही बोललीच आहे, जोहानाने सांगितलंच आहे. जसं प्री प्रायमरीबद्दल बोललंय तसं सेकंडरीचं, सेकंडरीमध्ये न जाण्याचं सगळ्यात मोठं कारण शाळांची अनुपलब्धता, म्हणजे 8वीनंतर शिक्षण न घेण्याचं प्रमुख कारण हे शाळांची अनुपलब्धता आणि लांब शाळा असणं ही प्रमुख कारण आहेत. आणि मुलींचं शिक्षण तर त्याच्यामुळे खूपच सफर होतं. त्याच्यामुळे सेकंडरी एज्युकेशनसाठी सुद्धा, म्हणजे 12वीपर्यंत मोफत शिक्षणाची तरतूद करणं, हे शासनाने निदान कुठेतरी ह्या सगळ्या बजेटमध्ये कुठेतरी रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, दर आर्थिक वर्षामध्ये ते वाढलेलं दिसायला पाहिजे, पण तसं काही होताना दिसत नाहीये. ज्या शाळा सेकंडरी आहेत त्या सरकारी शाळा अत्यल्प आहेत, ज्या आहेत त्या अनुदानित आहेत. अनुदानित शाळांचे पण खूप सारी त्यांच्या अनुदानांमध्ये कपात होत आहे. त्याच्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवहार चालवणं, ग्रांटेड शाळांना स्वतःचा व्यवहार चालवणं ही खूप मुश्किल बाब झाली आहे. तुम्ही मुंबईमध्ये पाहिलं तर मुंबईमधल्या बऱ्याच अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळा आपल्या बंद करायला निघाल्यात, कारण खर्च पेलत नाही. त्याच्यामुळे माध्यमिकवरती पण हा सरकारने फोकस वाढवला पाहिजे. प्री प्रायमरी टू सेकंडरी हे जे घोषणा आहे किंवा मागणी आहे की जी आत्ताच्या काळाशी सुसंगत आहे, त्या मागणीचा मात्र जोर वाढवणं गरजेचं आहे.